दिनांक 13 सप्टेंबर रोजी असणाऱ्या अंगारक चतुर्दशी निमित्ताने येवला तालुक्यातील देशमाने येथील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गणपतीबद्दलची माहिती अशी की सन 1823 मध्ये देशमाने येथील गोई नदीला महापूर आला होता. या महापुरामध्ये लगतची अनेक गावं पाण्यात बुडाली. याच वेळी या महापुराच्या पाण्याच्या प्रवाहात ही पुरातन गणेश मूर्ती वाहून आल्याची आख्यायिका. सन 1853 मध्ये पेशव्यांनी या महापुरात वाहून आलेल्या गणपती मूर्तीची गोई नदीच्या काठी स्थापना केली. इंग्रज शासनाच्या काळात वेंचूरच्या जहागीरदारांकडे देशमाने गावच्या वतनदारी देण्यात आली होती. जहांगीरदारांनी त्यावेळी केलेल्या नवस्फूर्तीचा प्रत्यय आल्याने सन 1927 मध्ये त्यांनी गोई नदीकाठी शमीच्या झाडाखाली छोटीशी देवळी मंदिर बांधून या मूर्तीची देखभाल केली. या पूजाविधीची जबाबदारी गावातील नागरिकांवर सोपवली. तसंच इंग्रज राजवट संपुष्टात येताच वेंचूरकर जहागीरदारांची वतनदारी ही खालसा झाल्याने या छोट्याशा काळात देवळीची म्हणजेच मंदिराची पडझड झाली. 1974 मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक तान्हाजी त्र्यंबक दुघड, कारभारी गंगाराम काळे, मुरलीधर किसन जाधव, दादा बंडू पवार आदी नागरिकांनी पुढाकार घेत गाव वर्गणीतून हे मंदिर पुन्हा उभारलं. मंदिर हे पूर्वाभिमुख असून सिद्धिविनायकाची मूर्ती ही उजव्या सोंडेची. मंदिरालगत असलेलं शमीचं झाड हे खास वैशिष्ट्य. मंदिराच्या पाठीमागून वाहणारी गोई नदी ही चंद्रकोर आकाराची असल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडते. अलीकडच्या काळात मंदिराला अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झाल्यानंतर दिवसागणिक भाविकांची वाढती गर्दी, भाविकांनी केलेल्या मनोकामना नवस पूर्ण होऊ लागल्याने सिद्धिविनायकाला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखू जाऊ लागलाय. महिन्यातील प्रत्येक चतुर्थीला हजारो भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होत असतात, तर अंगारकी चतुर्थीला देखील राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धिविनायकाच्या चरणी लीन होता. नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद या जिल्ह्यातील भाविक तसेच कोपरगाव, निफाड, लासलगाव, येवला, वैजापूर, सिन्नर आदी परिसरातील भाविक पायी दर्शनासाठी देशमाने गावी येत असतात. नवसाला पावणारा सिद्धिविनायक भाविक अंगारकी चतुर्थी निमित्ताने या सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झाले. नाशिक गावराव महामार्गावर गोळी नदीच्या तीरी बसलेले देशमाने गाव, देशमाने गावाला लाभलेला सिद्धिविनायक, सिद्धिविनायक देवस्थान हे अति प्राचीन काळापासून आहे आणि सिद्धिविनायक हा नवसाला पावणारा गणपती आहे. अनेक भाविकांच्या मनोकामना तो नवस पूर्ण करतो आणि म्हणूनच त्या सिद्धिविनायकाला नवसपूजीसाठी अनेक भाविक येत असतात. अंगारकी चतुर्थी, प्रत्येक महिन्यात चतुर्थी या ठिकाणी भरपूर गर्दी असते आणि या सिद्धिविनायकचे 5 महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तो उजव्या सोलीचा आहे. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तो शमीच्या झाडाखाली आहे. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे तो शंकराच्या मंदिरापाशी आहे. चौथं वैशिष्ट्य म्हणजे का गोवी नदीने शंकराच्या मंदिराच्या डोक्यावर पण आणि गणपतीच्या डोक्यावर पण चंद्रकोर मारलेला आहे. आणि पाचवं वैशिष्ट्य म्हणजे गावा शिरताना उजवा आहे. आणि हा सिद्धिविनायक नवसाला पावणारा म्हणून याची प्राचीन काळापासून ख्याती आहे. म्हणून सर्व भाविक आपले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. माझे नाव निशा जाधव आणि मी देशमाने गावातीलच रहिवासी आहे आणि ही एकदम प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. हा एकदम नवसाला पावणारा गणपती आहे. गोवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेला गणपती आहे आणि आमच्या आणि आमच्या परिवाराला या पूर्ण गावातील लोकांना खूप अनुभव आलेले आहे या गणपतीचे. आणि कित्येक लोकांनी नवस केलेले असतात, ते सगळे नवस त्यांचे पूर्ण होतात. मी पण माझं खूप वेळा नवस केलेले होते इथे. मला प्रत्येक वेळेस परीक्षेत पण चांगले मार्क्स पडले. माझा नंबर पण माझ्या मनासारख्या कॉलेजला लागला आहे आणि आमच्या गावातल्या खूप साऱ्या लोकांना या गणपतीचे खूप अनुभव आलेले. आणि काही पण आमच्या जीवनात काही पण समस्या आली तरी पण आम्ही पहिलं बाप्पाकडेच पळतो आणि बाप्पाने आजपर्यंत आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. 65 किलोमीटर आणि एवढ्यापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या देशमाने या गावी, गोई नदीच्या किनारी बसलेल्या देशमाने या गावी सिद्धिविनायकाचे मंदिर असून सदर सिद्धिविनायक हा नवसाला पावणारा आहे. सदर सिद्धिविनायकाच्या मंदिरावरती ग्रामस्थांनी ट्रकची नियुक्ती केलेली असून ट्रक व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी अंगारकी चतुर्थी, गणेश चतुर्थी, त्याचप्रमाणे गणेश जयंती या ठिकाणी विविध उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी पहाटे 4 वाजता श्रींची महापूजा केली जाते. त्यानंतर 9 वाजता नैवेद्य दाखविला जातो. 12 वाजता परत श्रींची आरती केली जाते. ट्रकच्या वतीने
बारीक नियोजन केले जाते. त्याच्यानंतर मंडप डेकोरेशन रंगरंगोटी त्याचप्रमाणे मंदिराच्या परिसरात लाईटचे डेकोरेशन केले जाते. देशमणी गावातील सिद्धिविनायका नवसाला पाहुणारा आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी दीपक ढोकळे येवला. स्टार 24 फास्ट न्यूज.